राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळत असलेल्या पावसावर चिंता व्यक्त केली आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालापाचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. पूरग्रस्तांना राष्ट्रवादीच्या सर्व आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींचा एका महिन्याचं मानधन देण्यात येणार आहे. लोकांना वाचवणं हा मुद्दा महत्वाचा आहे. या सगळ्या परिस्थितीचं विश्लेषण नंतर करूया, आधी लोकांना मदतीची गरज आहे. माझं सगळ्यांना आव्हान आहे की या संकटातनं बाहेर काढताना जमेल ते सगळं करूया, जमेल त्यांनी संस्थेच्या किंवा व्यक्तिगत माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करावी असं आव्हान देखील शरद पवारांनी केलंय. तुमचं गमतीचं चित्र आहे की काही जिल्ह्यामध्ये पाऊस नाही, दुष्काळाची परिस्थिती, सोलापूर जिल्ह्याचे काही भाग, नाशिकचे काही भाग, महाराष्ट्राचे काही जिल्हे, ज्या ठिकाणी दुष्काळाला तोंड द्यावं लागेल अशी स्थिती, आणि काही जिल्ह्यामध्ये यापूर्वी कधीही नव्हता एवढं पर्जन्यमान झालं आणि कधी पाहिजे नाही अशा प्रकारची एक पुराची परिस्थितीला तोंड देण्याचा प्रसंग त्या जिल्ह्यातल्या लोकांच्या आहे. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा म्हणजे सातारा कराड आणि हवाल, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्याची स्थिती काही एरियाची अति गंभीर आहे अशा प्रकारचं चित्र दिसत. त्याचं बहुतेक जिल्ह्यातल्या लोकांशी मी बोललो, तर माझी आज कराडच्या भागामध्ये जाण्याची इच्छा होती, परंतु स्थानिक जे आमचे सरकारी लोकप्रतिनिधी आहेत ते सगळ्यांनी विनंती केली किंवा तुम्ही न आलेलं बरं लवकर जा. त्याचं महत्वाचं कारण की आम्ही सगळेजण संकटग्रस्त लोकांना बाहेर काढण्याच्या साठी गुंतलेलो आहोत आणि आता नेत्यांच्या विषयी जे झाल्या तर आमचं लक्ष डायव्हर्ट होईल आणि ते होऊ नये आणि त्यासाठी आपण न आलेलं बरं अशा प्रकारची सूचना केली यांची मला जास्त वाटली. कारण असाच एकदा भाऊ मला लातूरच्या वेळी आला होता, लातूरच्या प्रसंगी मी त्या ठिकाणी जाऊन दोन तीन आठवडे राहिलो होतो, पण पहिले काही दिवस आम्हाला बाहेरून येणाऱ्या लोकांचे त्यांचे देखभाल करण्यामध्ये फार त्रास व्हायला लागला आणि मला आठवत आहे की मला तीन चार दिवसाच्या नंतर त्यावेळेला नरसिंहराव प्रधानमंत्री होते त्यांची भेट ठरली आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही येऊ नका, प्राईम मिनिस्टर येणार म्हणजे नंतर साहजिकच तुम्हाला कसं नाही की सगळं बंदोबस्त वगैरे काय होतं. तीच परिस्थिती आज कोल्हापूर, कराड, सांगली आणि या भागामध्ये आहे, त्यामुळे शक्यतो बाहेरच्या लोकांची माहिती न दिलेल्या वाऱ्या ही जी सूचना तिथे आमच्या सरकारने केली तिचा मी स्वीकार केलेला आहे.